पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियानाअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आज औषधी वनस्पतींचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम कामोटे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन कामोटे शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. 20 प्रकारचे विविध उपयोगी औषधी आयुर्वेदिक झाडे यावेळी लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर जगदीश गायकवाड, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, नगरसेवक गोपीनाथ भगत, नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, संतोषी तुपे, हेमलता गोवारी, युवा नेते हॅप्पी सिंग, समाजसेवक रवी गोवारी, समाजसेवक प्रकाश पाटील, सरचिटणीस शरद जगताप, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नानाशेठ मगदुम, बूथ अध्यक्ष स्वप्नील पाटील, संदीप तुपे, प्रज्ञा प्रकोश, संयोजक सुहास पाटील, हरजिंदर कौर, दीपाली तिवारी, सोशल मीडिया संयोजक प्रवीण वाघमारे, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, विजय लोखंडे, मनीषा वनवे, सुरेखा लांडे, जयश्री गाडगे, लता गोडगे, सोनाली खरटमोल, उत्तम जाधव, कल्पना जाधव, अनिता शेट्टी, अमित शेलार, आदित्य भगत, धीरज सिंग, अमित सावंत, अमित झावरे, प्रवीण कोरडे, चेतन चव्हाण, मयंक कुमार, मोहन जोशी, अमित जाधव, सागर तांबे, श्याम तोडकर, अखिल पन्हाळकर, राकेश झा, बडे साहेब, रमाकांत मालवणकर, संजय लोखंडे, दिगंबर कुलकर्णी, वर्षा शेलार, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. एक चांगला आणि लोकोपयोगी असा कार्यक्रम आपण आज इथे या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करताना पक्षाचंही आपल्याला हेच सांगणं आहे, सेवा आणि समर्पणाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती आपण जागूया. सेवा काय? लोकांची सेवा करून. समर्पण काय? स्वतःचं काहीतरी त्याच्यामध्ये देऊ, असं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून या अनुषंगानं तुम्ही आज औषधी वनस्पतींच्या लागवडीचं किंवा वृक्षारोपणाचं अभियान आपण हातामध्ये घेतलं आहे. मी रविशेठ तुमचं, सगळ्या सहकाऱ्यांचं देखील या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो. आज जे जे लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत, नगरसेविका असतील, नगरसेवक असतील, त्यांचं अभिनंदन करतो. सर्व पदाधिकारी, मोर्चा प्रकोष्ठ यांचे सर्व पदाधिकारी आहेत, शक्ती केंद्र प्रमुख बूथ अध्यक्ष आहेत, या सगळ्यांचं मी या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या उत्साहानं आपण सारी मंडळी इथं उपस्थित झालेला आहात, याच उत्साहानं ही झाडं जगवण्यासाठी देखील आपण सगळेजणं कटिबद्ध राहूया. अगदी एकेकाला एक एक झाड वाटून दिलं तरी हरकत नाही, पण त्यांनी त्या झाडाची देखभाल करावी. आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं, आपल्या कुटुंबियाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भैया आपण त्या ठिकाणी हजेरी लावावी, त्याचं संगोपन करावं आणि त्यातून मला वाटतं की निसर्गाच्या प्रती तरुण पिढीला, बालपिढीला देखील आस्था निर्माण होईल. आज आपले उपमहापौर जगदीशभाई गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबरीनं आपण सर्व सहकारी या सगळ्यांनी मिळून आपलं या कामोठे शहर आहे हे आता एक महापालिकेचा भाग बनलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं मधल्या कालावधीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून वाटचाल सुरू झालेली आहे. तर मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये महापालिका म्हणून फक्त महापालिका आपलं काम करेल पण त्यांच्यावरती अवलंबून विसंबून न राहता आपण आपल्या परीनं स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून, राजकीय संघटनांच्या माध्यमातून देखील यामध्ये काय हातभार लावू शकतो याचा प्रयत्न केला पाहिजे. आज भारतीय जनता पार्टीनं हे आज या ठिकाणी दाखवून दिलं. मी त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्तानं पर्व पंतप्रधानांनी जेव्हा भाषण केलं त्यावेळेला त्यांनी त्या भाषणात जे सांगितलं, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आपल्याकडे पनवेलला आले 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांनीसुद्धा जे सांगितलं की आम्ही जे जे काम करू ते काम समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि विशेषत्वानं शेवटच्या स्तरावरच्या व्यक्तीला, ज्याच्यापर्यंत आजवर काहीच पोचत नव्हतं, ते देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मग ती उज्ज्वला गॅस योजना असू द्या, त्याच्याबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून होणारी मदत असू द्या, स्वच्छता घरांची गावागावांमध्ये शहरांमध्ये निर्मिती असू द्या, त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं इंद्रधनु टीकाकरण योजनेच्या माध्यमातून अगदी बाळंतपणापासून लसीकरण मोहीम असू द्या, या सगळ्या माध्यमातून पंतप्रधान खऱ्या अर्थानं पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं सेवा आणि समर्पण वृत्तीचं काम ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. आपण सगळे त्याच्यात सहभागी झालात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.